एक महत्त्वाची बातमी येते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कालच्या शपथविधी सोहळ्यात नेत्यांची नावं घेण्यात आली होती. मंत्रिपदाची शपथ घेताना आमदारांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावं घेतली होती. भविष्यात असे प्रकार घडू नयेत राज्यपालांनी सूर लावलेला आहे. राज्यपालांनी याबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. खरं तर प्रोटोकॉलनुसार शपथविधी झाला नसल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती मिळते. आपण बघतो काल जो शपथविधी झाला खरं तर संविधानाची शपथ घेऊन अशा प्रकारे पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्यात येते. मात्र यावेळी आपण बघितलं जे काल मंत्रीपद झालं जे काल शपथविधी झाला यामध्ये नेत्यांची नावं घेण्यात आलेली होती व्यक्तींची नावं घेण्यात आलेली होती. त्याबद्दल कोश्यारी यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत अशी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली आहे. काल खरं तर शिवाजी पार्कवर भव्य दिव्य असा महाविकास आघाडीचा शपथविधीचा सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 6 जणांनी शपथ घेतली आणि या सगळ्यांनी शपथ घेताना संविधानाची शपथ घेणं गरजेचं होतं. मात्र याबरोबरच प्रत्येकाने काही व्यक्तींची आपापले जे आदरणीय व्यक्ती असतात मान्यवर व्यक्ती असतात त्या व्यक्तींची त्यांनी शपथ घेतली. त्यांची नावं या शपथ घेताना त्यांनी घेतली आणि त्याचबाबत कोश्यारी यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. मंत्रिपदाची शपथ घेताना आमदारांनी आपापल्या पक्षांच्या नेत्यांची नावं घेतली होती आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत अशी राज्यपालांनी इच्छा व्यक्त करत नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे.